नमस्कार बाल मैत्रिणींनो, माझे नाव सनिका विजय भानसे। मी आज तुम्हाला लोकमान्य टिळकां विषयी माहिती सांगणार आहे। लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रत्नागिरीतील चिखली गावी झाला। त्यांचे मूळ नाव केशव होते। लोक त्यांना बाया टोपण नावाने हाक मारत होते। त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर होते। त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते। लोकमान्य लहानपणापासूनच खूप हुशार होते। गणित आणि संस्कृत हे त्यांच्या आवडीचे विषय होते। शिवजयंती आणि गणेश उत्सव हे त्यांनी सुरू केले। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळणारच। आशिषी गर्जना लोकमान्य टिळकांनी केली। एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। नमस्कार, मी आहे जानवी अमन पाटील। मी इयत्ता पहिली शिकत आहे। मी आज तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्याबद्दल सांगणार आहे। लोकमान्य टिळक यांचं पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक। त्यांचा जन्म 26 जुलै 1856 रत्नागिरी जिल्ह्यातील चिखल गाव येथे झाला। त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते। त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर होते असे होते। लहानपणापासून ते खूप हुशार होते। त्यांच्या हुशारीमुळे त्यांचे शिक्षक सूर्याचे पिल्लू बोलत होते। गणित हा त्यांचा आवडता विषय होता। मराठी व केसरी हे दोन न्यूजपेपर तयार केले। आता शिष्य माते माझ्या शाळेचे नाव आहे जिजा माता विद्या मंदिर। आज मी तुम्हाला एक लव्याची गोष्ट सांगणार आहे। तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे। एकलव्य हा एका जंगलात राहत होता। त्याला मोठ्या जगातला धनुर्धारी बनायचा होता आणि गुरुजनाचा